राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात शिवसेनेची जास्तच, कारण भाजपनं या निवडणुकीमध्ये उमेदवार आणून चुरस वाढवली आहे. त्यातच आता राज्यसभा निवडणुकीला 5 दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीवर असा एक खाव बसलाय ज्यामुळे मतांची गणितं आता नव्यानं मांडावी लागणार आहेत. कारण मवियाला बसलेला हा फटका थेट 3 मतांचा खड्डा निर्माण करणारा आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीची निवडणुकीत गोची होऊ शकते. तर भाजपसाठी यामुळे आणखी एक खासदार वाढण्याचा मार्ग सोपा होऊ शकतोय. असं नेमकं काय घडलंय हे पुढच्या 3 मिनिटात जाणून घेऊ. पण त्याआधी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या बवियाने म्हणजेच बहुजन विकास आघाडीनं नेमकं काय म्हटलंय हे तुम्हाला सांगतो. राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि मवियाच्या टॉपच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांचे प्रतिनिधी मला भेटतायत, त्यांचे उमेदवार भेटतायत, बोलतात. मात्र मी स्पष्ट सांगतो की आत्तापर्यंत मी कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. 10 तारखेला मतदानाच्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. 2 मिनिटं आधीसुद्धा आमचा निर्णय होईल त्यासाठी 10 दिवस हा खूप वेळ आहे. पण माझ्यासाठी भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, कुठलाही पक्ष अस्पृश्य नाही. बहुजन आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सांगते की आता खरे पत्ते ओपन व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यसभा निवडणुकीला 5 दिवस बाकी असतानाच बविया जेव्हा म्हणते की आम्हाला गृहीत धरू नका, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आम्हाला अस्पृश्य नाहीत, तेव्हा पडद्यामागे काही हालचाली घडल्याची दाट शक्यता आहे. कारण बवियानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे बवियाच्या 3 आमदारांची मतं ही शिवसेनेसाठीच असतील असं सुरुवातीपासून गृहीत धरलं जात होतं. पण आत्ता हितेंद्र ठाकूर यांनी सगळे पर्याय खुले असल्याचं म्हटल्यामुळे आपसुकच बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आपलं वजन वाढवून घेतलं आहे. आता ही 3 मतं जर का आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं तर निश्चितपणे महाविकास आघाडीला फटका असेल. कारण आता इथं प्रत्येक मताला किंमत आली आहे. त्यातच कुणालाच अस्पृश्य न समजणाऱ्या बवियाला आता भाजप जवळची वाटू शकते याची काही कारणंही आहेत. पहिलं कारण म्हणजे बवियानं जरी महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं असलं तरीही बवियाचा कट्टर प्रतिस्पर्धी हा शिवसेनाच आहे. कारण वसई विरार पालघर पट्ट्यामध्ये बवियाला खरं आव्हान हे शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेनं या भागात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. हे पाहता बवियानं शिवसेनेला मतं देण्यासाठी रडवलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरती नातेवाईक आल्यामुळे बवियाची वेगळीच अडचण होणार आहे, जी बहुजन विकास आघाडीला भाजपच्या जवळ घेऊन जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण हितेंद्र ठाकूर यांच्या चुलत भावाचा मुलगा मेहुल ठाकूर हे ईडीच्या रडारवर आहेत. सध्या ते जामिनावरती बाहेर आहेत. अशा ठाकूर जर का भाजपच्या जवळ जाण्याच्या तयारीत असतील तर नवल नाही. आणि याचाच इफेक्ट राज्यसभा निवडणुकीमध्ये दिसू शकतो आहे. त्यातच आता जी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूरांनी दिली आहे ती हेच सांगते की मवियासाठी आता सोपं वाटणारं पिच हे खेळता खेळता कठीण होऊ लागलं आहे. 5 दिवस असताना जर ही परिस्थिती आहे तर पुढच्या 5 दिवसात भाजप आणि फडणवीसांचे फासे आणखी काय काय डॅमेज मवियाचं करणार हे आता पाहायला हवं आहे. या राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.